प्रामाणिकता शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स जहां विश्वास ही परंपरा आहे. युवा नेत्या तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खळसे खेवलकर यांच्या वाढदिवसानिमित्त नाथ फाउंडेशन जळगावच्या वतीने 1 डिसेंबर रोजी जळगाव शहरात विविध समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात प्रामुख्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. मोठ्या संख्येने यावेळी रक्तदान करणाऱ्यांची उपस्थिती होती. रोहिणी खळसेंच्या वाढदिवसाच्या औचित्य साधत रक्तदानाचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते करण्यात आले. आज एक आनंदाची बाब आहे की आमच्या जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिणीताई खळसे यांचा वाढदिवस आहे. आम्ही सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये अतिशय कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. सगळ्याच तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन ताईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केलेलं आहे. आज इथेही अशोक भाऊ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलं. खरं म्हणजे आज कोरोनाच्या कालावधीमध्ये रक्ताची खूप मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकता आहे आणि म्हणून ज्या कार्यकर्त्यांनी इथं रक्तदान करण्याचा निश्चय केलेला आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. कारण ताईंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जो रक्तपुरवठा होणार आहे एखाद्या गरजू रुग्णाला त्याच्या माध्यमातून जीवदान देण्याचं काम निश्चितपणानं होईल आणि म्हणून हा एक अतिशय स्तुत्य असा उपक्रम सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आयोजित केला त्यांचं मी मनापासून अभिनंदन. यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर, अशोक लाडवंजारी, सुनील माडी, रवींद्र पाटील, दीपक फालक, सुभाष चौधरी, अभिषेक ठाकूर, ललित शर्मा, विजय नारखेडे, बंडू घोडे, युसुफ भाऊ सोबत नाथ फाउंडेशन व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत रक्तदान केले. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटॉक न्यूज मराठी.